नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये राजकीय मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकचे माजी आमदार वसंत गीत यांनी ह्या मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. या मिसळ पार्टीत नाशिकच्या राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालंय. यातच सर्व पक्ष नेत्यांनी मिसळ पार्टीला हजेरी लावल्यानं नाशिकमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं. परंतु गेल्या 40 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत असून सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीतून विचारांची देवाणघेवाण होते. कुठलाही राजकीय उद्देश न ठेवता या मिसळ पार्टीचं आयोजन केलं असून भारतीय जनता पार्टीवर नाराज नसून पुढे देखील आगामी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करून भाजपचं काम करणार असल्याचं वसंत गीते म्हणतायत. संपूर्ण राजकीय पट समोर डोळ्यासमोर येतोय की इतक्या वर्षापासून काम करतोय, कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो, ही सगळी मंडळी कुठेतरी एकत्र यावी, विचाराची देवाणघेवाण व्हावी या दृष्टिकोनातून आता पक्षात काम करतोय. मुलगा नगरसेवक आहे, सहकारी नगरसेवक आहेत, महापौर आहेत, त्यांच्या माध्यमातून काम चालू आहे. भारतीय जनता पार्टीचं काम व्यवस्थितपणे चालू आहे, ते पुढे चालू ठेवलं. एकंदरीत येणाऱ्या काळात वसंत गीते काही नवीन निर्णय घेतात का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. जागर जनस्थानसाठी जयेश साबळे, नाशिक.